वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरू होतोय. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने-सामने आहेत. इंग्लंडच्या साउदम्पटनमधील एजियस बाउल मैदानामध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनीती तयार केली आहे. तर न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज आलाय. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बघूया कसा असेल हा संघ. अंतिम सामन्याची उत्कटता आता शिगेला पोहोचलेली आहे. कशी असेल टीम बघूया. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरू होतोय आणि भारत न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे चीनच्या सायनोवॅक लसी घेतल्यानंतर इंडोनेशियातील 350 डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. तर 12 अधिक डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करावं लागले, त्यामुळे सायनोवॅक लसीच्या परिणामकारकतेविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वाशिम जिल्ह्यातल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली. जिल्ह्यात एकूण 968 आशा सेविका आणि 48 गटप्रवर्तक आहेत. कोरोना काळामध्ये आशा सेविकांना केवळ 33 रुपये प्रतिदिवस एवढं मानधन दिलं, तर गटप्रवर्तकाला केवळ 16 रुपये एवढं अल्प मानधन देण्यात आलं. या कोरोना काळामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे, सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. खासदार संभाजीराजेंच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तसंच आठवडाभरात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. तर सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घेतली असल्याचं खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय. पण आंदोलन अजून स्थगित केलेलं नाही, त्याबाबत 21 जूनला नाशिकमध्ये सर्व समन्वयकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं संभाजीराजेंनी म्हटलंय. शिवसेनेसह एकत्र निवडणूक लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तर सध्या स्वबळाची भाषा करणारी काँग्रेस निवडणुका जवळ आल्यावर बरोबर येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहोत, निवडणुकीची वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. नाना पटोले यांनी स्वबळाचा इशारा दिल्यानंतर आज काल सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल असं सुतोवाच केलं, त्यावर थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे 24